पन्नास रुपये म्हणजे लय झालं ना, गॅस सिलेंडर तुम्ही कवा आणता? 6 महिन्यांना। कारण मागलाय आहे। आणि तुमच्या घरी गॅस सिलेंडर किती आहे? एकच आहे। मग स्वयंपाक करता का त्याच्यावर? हो। आणि शासनाने जे गॅस सिलेंडरचे रेट वाढवले आहे त्याच्यावर तुमचं काम म्हणजे काम मत आहे? स्टार्ट। माझं नाव रोशन दिलीपराव पुनास आहे। माझे चाय कॅन्टीनचं दुकान आहे। माझा व्यावसायिक चाय कॅन्टीन आहे। आणि आता असं आज मला माहीत झालं की 50 रुपयांनी सिलेंडर महागी झालं आहे। आणि आता पहिला मी 1120 रुपयाला सिलेंडर भरून आणू, आता 1160 रुपये द्यावं लागत आहे। तर कसं काय आणावं भरून काही समजून नाही राहिलं आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावे व सिलेंडरचे भाव कमी करण्यात यावे। आणि तुम्ही याच्यावरच बनवता का रोज चहा? गॅसवरच बनवता का? हो, गॅसवरच। किती लागते महिन्यात सिलेंडर? महिन्याचं 2 सिलेंडर। 2 सिलेंडर लागते। कुठून घेता मग सिलेंडर? मी गावातूनच घेतो, इंडियन गॅस एजन्सी। शासनाकडे कोणती मागणी आपली? ही शासनाकडे हीच मागणी आहे की सिलेंडरचे भाव कमी करावे। बोला। हॅलो, माझं नाव परमेश्वर भूषण जयपूरकर, राहणार अलीपूर, वार्ड नंबर 7004। हे सिलेंडरचे भाव खूप वाढले आहे। पहिले 500-550 रुपयात मिळत होते, आता 1100-1150-1200 एवढ्यापर्यंत वाढलेली आहे। हे आम्हाला गरीब लोकांना हे परवडत नाही, त्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक बनवावा लागतो। तुमच्या घरी आहे का सिलेंडर? हो, आहे सर। मग भरून कवा आणता तुम्ही? भरून म्हणजे टाकत नाही पोतो भरून आणायचे। 550 रुपये सिलेंडर होतो ना, तर 1100-1150 रुपये सिलेंडर झालं। आता मग घरी कशावर स्वयंपाक करता? चुलीवर स्वयंपाक करतो। अच्छा, तुमच्या घरी किती लोक आहे सध्या? आमच्या घरी 5-7 जण लोक आहे। तरी पण मग चुलीवरच करता का? हो, चुलीवर करतो, ओढत नाही। शासनाला कोणती मागणी आहे तुमची? शासनाला कोणती मागणी आहे तुमची? आता शासनाची मागणी हेच आहे का 550-600 रुपये झाले पाहिजे बस सिलेंडर, तेव्हा पोहोचल। गरीब लोकांनी काय करायचं आम्ही? स्टार्ट। नमस्कार, मी गृहिणी। आताच सरकारने जाहीर केलेल्या सिलेंडरच्या भावामध्ये 50 रुपयांनी वाढ झालेली आहे। आणि 50 रुपयांनी वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्यांचं बजेट डगमगलं आहे। महिन्याला 1.5 ते 2 महिन्याला लागणारं सिलेंडर हे 50 रुपयांनी वाढल्यामुळे आता घरातील गॅसचा खर्च वाढला आहे। आणि त्यामुळे सर्वांचा आर्थिक बजेट डगमगला, याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन सिलेंडरचे भाव कमी करण्यात यावे ही विनंती। स्टार्ट। तर 1 ते 1.5 वर्ष झालं आपण पाहत आहोत की सिलेंडरच्या दरामध्ये खूप जास्त तेजीचे प्रमाण तेजी आली आहे। 1 ते 2 वर्षामध्ये रोजगाराचे कोविड-19 मुळे रोजगारही कमी झाला आहे ग्रामीण भागातील, आणि त्यामुळे लोकांपर्यंत जे आहे ते कमी होऊन त्यांची काही म्हणजे सिलेंडर जे आहे ते किमती वाढलेले आहे। आणि अगोदर सिलेंडरच्या भावामध्ये 400 ते 500 रुपयाची जी हे होती त्याच्यावर 150-200 रुपये सबसिडी मिळत होती, आणि आता ते पण मिळत नाही। आणि सिलेंडरचे भाव हे 1200 ते 1250 रुपये झाले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलेंडर कसे घ्यावे हे अवघड वाटत आहे। आणि त्याचा पर्याय म्हणून लोक चुली वगैरे इंधनाचा वापर करून आपले म्हणजे गृहस्थी चालवत आहे। आणि त्या सरकारला अशी विनंती आहे की सिलेंडरचे भाव कमी करण्यात यावे। ग्रामीण भागातील लोक हे सिलेंडरच्या वापरणीवर कमतरता करत असल्यामुळे प्रत्येकाने ते भावबाजीची। नमस्कार, आज आपण पाहत आहे की पूर्ण भारतामध्ये सर्वसाधारणच्या याच्यामध्ये आज महागाई वाढलेली आहे। पहिले सिलेंडरचे भाव 400-500 रुपये होते, सरकारनं मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन त्याचे भाव आता बघायला गेलं तर 1100 ते 1200 झाले आहे। सर्वसामान्याला महागाईचा कुठेतरी फटका बसत आहे, यासाठी सरकारनं कुठेतरी याच्यावर पायाभूत महत्त्वाचा
एक चांगल्या पद्धतीने. आता जे सिलेंडरचे रेट वाढले आहेत, ते सर्वसामान्य लोकांवर कोणता परिणाम पडत आहे? भरपूर सारा पडत आहे. जे पहिले 400-500 रुपयाला मिळत होते, आता 1000-1200 मिळत आहे. कम से कम 400-500 रुपये वाढ झाली. सर्वसामान्य माणूस कुठून आणणार इतके पैसे? जे दोन सिलेंडर जे 1200 रुपयाला जे सिलेंडर भेटत होते, ते आता एका सिलेंडरसाठी आपण भरावं लागत आहे सिलेंडरसाठी. आता मग लोकांचा चुलीकडे स्वयंपाक करण्याचा कल वाढला आहे? हो, भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण की सर्वसामान्यांना पुरवणारा सिलेंडर आता 1200 रुपये मिळत आहे. त्याच्यामुळे सध्या ग्रामीण भागात तरी त्याची उणीव भासत आहे.